येत्या सतरा ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे या योजने अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेला राज्यात भरघोस प्रतिसाद मिळतोय मात्र सतरा ऑगस्ट पर्यंत ज्यांचा अर्ज भरून झालेला नाही त्यांचं काय ज्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक झालेलं नाहीये त्यांचं काय आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज भरून झाला नाही ना तर पुढे काय या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे नितीश काळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत महाराष्ट्रातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळतील आतापर्यंत या योजनेसाठी एक कोटी चाळीस लाख अर्ज दाखल करण्यात आलेत यापैकी एक कोटी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्र्याऐंशी टक्के अर्ज वैध ठरवण्यात आले येत्या सतरा ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारकडून महिला सशक्तीकरण अभियाना अंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम आयोजित करण्यात येतोय असाच एक कार्यक्रम मंगळवारी जळगाव मध्येही आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाडकी बहीण योजनेसंबंधी काही महत्वाची माहिती सांगितली आहे आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे एक कोटी पस्तीस लाख अर्ज मंजूर झाले आहेत पण पस्तीस लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले नाहीत असं आमच्या लक्षात आलंय त्यामुळे हे आधार कार्ड जोडून घेण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं पुढच्या चार पाच दिवसात आधार कार्ड जाईल परंतु एखाद्याचा आधार कार्ड जोडण्यास उशीर झाला तर काळजी करू नका कारण त्यांना सुद्धा पैसे मिळणार आहेत असं फडणवीसांनी सांगितलंय शिवाय एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्यांचे ज्यांचे अर्ज आले आहेत त्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे मिळणार आहेत आणि समजा या महिन्यात पैसे मिळाले नाहीत तर सप्टेंबर मध्ये तिन्ही महिन्यांचे पैसे देऊ असं आश्वासनही त्यांनी दिले ज्या लाभार्थी महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला परंतु त्यांचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक झालेलं नाहीये अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही का तर असं काहीही होणार नाहीये त्यामुळे काळजी करू नका लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी राज्य सरकार एक विशेष मोहीम राबवणार आहे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी त्यासाठी जिल्हास्तरीय बँकर्सची मदत घेण्यात यावी आणि येत्या सतरा ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत अशा सूचना दिल्या आहेत एवढंच नाही तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक एकतीस ऑगस्ट नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं अदिती तटकरेंनी सांगितलंय मंगळवारी लाडकी बहीण योजनेवर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्याची एक बातमी पुढे आली होती पुण्याच्या एका जमीन अधिग्रहणा संदर्भातील प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू असा इशारा सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिला होता अशा आशयाच्या बातम्या समोर आल्या होत्या परंतु ही माहिती खोटी असून लाडकी बहीण योजनेबाबत कोर्टाने कोणत्याही प्रकारचे ताशेरे ओढलेले नाहीत लाडकी बहीण योजनेसंदर्भात कोर्टाने जे भाष्य केले तो एक संवादाचा भाग होता न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान कोणत्याही प्रकारचे प्रतिकूल शेरे दिलेले नाहीत असं या प्रकरणातील वकील एडव्होकेट निशांत कोटनेश्वर यांनी स्पष्ट केलंय लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना अनेकांची फसवणूक झाल्याचीही माहिती पुढे आली आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देतो असं म्हणत अनेक महिलांकडून पैसे उकळण्यात येत असल्याच्या बातम्या पुढे येत आहेत मात्र लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार असल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेला आणि महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे त्यामुळे अशा कोणत्याही अफवांना किंवा फसवणुकीला बळी न पडता जास्तीत जास्त महिलांनी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि एम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद